शहरातील राजापेठ मार्गावरील रेम्स रुग्णालयात उपचारार्थ दाखल एका 35 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड केल्याने तणाव निर्माण झाला. महिलेच्या मृत्यूस डॉक्टरांना जबाबदार धरून नातेवाईकांनी राजापेठ पोलिसात तक्रार नोंदविली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृतक दुर्गा संजय खंडारे राहणार कुर्रा नामक महिला ही गेल्या रविवारी रिम्स या खासगी रुग्णालयात दाखल झाली होती. तिला मानेचा त्रास असल्याने तिच्यावर उपचार सुरू असताना तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान बुधवारी रुग्ण महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावेळी नातेवाईकांनी आक्रोश करीत डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करीत रुग्णालयाची तोडफोड केल्याने तणाव निर्माण झाला आहे. घटनेची माहिती राजापेठ पोलिसांना मिळताच पोलिसांनी या प्रकरणात नातेवाईकांची तक्रार नोंदविली आहे. डॉक्टरांनी चुकीचे निदान केल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप पती संजय खंडारे यांनी केला आहे. या प्रकरणात संबंधितावर कारवाईची मागणी करीत नातेवाईक प्रवीण खंडारे यांनी दिली संतप्त प्रतिक्रिया. सांगा सांगा दादा, काय घटना आहे नेमकी? केव्हापासून इथं ऍडमिट होते आणि आम्ही रविवारी आमच्या पेशंटला इथं आणायला ऍडमिट केलं. दुर्गा संजू खंडारे या नावाचा पेशंट आम्ही इथं ऍडमिट केला. सोमवारी सकाळी OTP मध्ये नेलं. OTP मध्ये नेल्याच्यानंतर ऑपरेशन यायला सुरुवात झाली आहे आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की ब्लडिंग खूप सारं चाललेलं आहे. ब्लडिंग गेल्याच्यानंतर आम्हाला ब्लड सांगितलं झाले. आम्ही ब्लड आणून दिलं त्यांना. ब्लड आणल्याच्यानंतर पेशंटला ऑपरेशन झाल्यानंतर सकाळपासून तर सायंकाळपर्यंत एकही होश आलाच नाही त्या पेशंटला. होश नाही आला तर आम्ही 9 वाजता 9:30 वाजता आम्ही डॉक्टरांकडे गेलो. सर म्हटलं सकाळपासून ऑपरेशन झालं, पेशंट अजूनपर्यंत शुद्धीवर आला नाही. परंतु आम्ही डॉक्टरांजवळ गेल्यानंतर डॉक्टर खाली आले, चेंबरमध्ये आले, पेशंटला पाहिलं. नंतर त्यांनी खाली काढलं, CT स्कॅन MRI काढला. त्यात आम्हाला काहीही सांगितलं नाही. त्यांना चेंबरमध्ये बोलल्यानंतर हे सांगितलं की ब्रेनवर सुजून आली. आम्ही म्हटलं डॉक्टर साहेब तुम्ही हाडाचं इथलं ऑपरेशन करून राहिले, इथं नशीचा प्रॉब्लेम कुठून आला? इथं ब्रेनचा प्रॉब्लेम आला कुठून? तर डॉक्टर गांधी सर म्हणतात आम्हाला की पेशंटला धोका असू शकते. ऑपरेशन झाल्यानंतर धोका कसा असू शकते? आपण पेशंटला इथं चांगलं व्हायसाठी, दुरुस्त करण्यासाठी आपण पेशंटला इथं ॲडमिट करतो. ऑपरेशन झाल्यानंतर हा विषय आला कुठून? इथं ब्रेनचा सुरुवातीपासून एंडपर्यंत ब्रेनचा विषयच नाही झाला, पण ऑपरेशन झाल्यानंतर हा विषय आला कुठून?